आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये टॅमॅटोची कढी बनवून दाखवणार पण आज मी तुम्हाला ती छान लालसर अशी कशी बनेल छान चविष्ट कशी करता येईल हे पण मी तुम्हालाच दाखवणार आहे नमस्कार मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते इथे मी पाणी ठेवलेलं आहे आणि चार टॅमॅटो घेतले टॅमॅटोचा वरचा डेटाखटचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे डेटाकडचा भाग काढल्यामुळे टॅमॅटोची जी साल असते ती सहज निघते आता हे टॅमॅटो मी सात ते आठ मिनटं शिजवून घेते टॅमॅटो सात ते आठ मिनटं शिजेपर्यंत आपण ह्यासाठी मसाला तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा एवढ्या लाल मिरच्या घालून घेतल्या दोन चमचे एवढे धने घातले एक चमचा बडीशॉप सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घालून घेतल्या मी इथे चार तिरफळं घेतलेत तिरफळं घेतला पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घेतली तरी चालेल पण त्यामुळे कढीला सुवास खूप छान येतो म्हणून मी घालून घेतली आता हे पाणी न घालता आपल्याला मिक्सरला दरदरीत असं वाटून घ्यायचं पाणी न घालता मी हे मिक्सरला फिरवून घेतले आता ह्यामध्ये मी एक छोटा कांदा उभा उभा असा रफली चॉप केलाय तो घालून घेतला एक वाटी मी ओला खोबऱ्याचे काप घालून घेतले आता आपी मिक्सरला आपल्याला हे असंच फिरवून घ्यायचं आहे नंतर पाणी घालून छान स्मूथ्याची पेस्ट तयार करून घ्यायचं आहे इथे आता आपलं वाटप तयार झालं आहे तुम्ही बघू शकाल छान बारीक असं हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आता हे वाटप जे आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टॅमॅटोची पेस्ट करून घ्यायचे टॅमॅटो मी थंड करून घेतले देठाकडचा कर भाग काढल्यामुळे त्याची साल तुम्ही बघू शकता अगदी सहज निघते आता ह्या चारी टॅमॅटोच्या ज्या साली आहेत त्या पहिल्या मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये टॅमॅटोचा दोन भाग करून आपल्याला याची प्युरी करून घ्यायचे पाणी अजिबात आपल्याला घालायचं नाही पाणी न घालता टोमॅटोची प्युरी क तयार करायचे टोमॅटोची प्युरी इथे मी तयार करून घेतले आता आपण कडीला फोडणी घालूया त्यासाठी मी एक मोठा चमचा एवढं तेल घालून घेतलं आहे एक चमचा राई घातली राई छान तडतडली की त्यामध्ये चार लसणीच्या पाकळ्या कट करून घेतल्या त्या घातल्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि ते आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचे आणि छोटा अर्धा चमचा एवढा मी हिंग घातलाय आता ह्यामध्ये मी टॅमॅटोची जी प्युरी आहे ती घालून घेते टॅमॅटोच्या कडीला कलर छान येण्यासाठी फोडणीमध्ये पहिली टॅमॅटोची प्युरी घालून घ्यायची आणि थोडीशी तेलावरती ती, तेला ती परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत आपल्याला छान ती परतून घ्यायची म्हणजे टॅमॅटोची जी कढी आहे त्याला कलर खूप छान येतो आता इथे तुम्ही बघू शकता की ह्या जे टॅमेटोच्या प्युरीला साईडने तेल सुटायला लागलेलं ला आहे आता ह्यामध्ये मी जे वाटप करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते घालून घेते आणि हे पण आता मी छान असं मिक्स करून घेते आणि ह्यामध्ये तुम्हाला जेवढी दाटसर ठेवायची असेल जेवढी सैलसर ठेवायचे तितपतच ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि ह्यामध्ये आता आपल्याला मीठ घालून आहे हे टॅमॅटो बॉईल केलेलं पाणी आहे ते पण मी घालून घेतलं दीड चमचा एवढं मी कढीमध्ये मीठ घालून घेते आणि आपल्याला छान अशी याला उकळी काढून घ्यायची आहे इतका छान याचा सुवास येतोय ना घरामध्ये खूप टॅमॅटोच्या कढीचा सुवास छान दरवळतोय तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदा टॅमॅटोची कढी नक्की करून बघा कलर पण तुम्ही बघू शकता किती छान याला कलर आलाय टॅमॅटोची प्युरी तेलामध्ये थोडीशी तेल सुटेपर्यंत परतून घेतली की टॅमॅटोच्या कडीला कलर खूप छान येतो तुम्हाला जर माझी ही टॅमॅटोच्या कडीची रेसिपी आवडली असेल हो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेजारी जे बेलायकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा टॅमॅटोची कडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा खुश रहा धन्यवाद